नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गाय बगळा म्हशीवर का बसतो. गाय बगळा मुख्यत्वे गाई म्हशींचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गाई म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह अधिवास जपला जातो. म्हणूनच या बगळ्याला गाय बगळा असे देखील म्हटले जाते. गाय बगळा हा म्हशीचे सहजीवी संबंध आहेत. गाय बगळा आणि म्हशीचे सहजीवी संबंध आहेत, ज्यामध्ये दोन्ही प्रजातींना लाभ होतो. ज्यामध्ये एका प्रजातीला लाभ होतो तर इतर प्रजाती प्रभावित होत नाहीत. पाळीव जनावरांच्या हालचालीमुळे शेतातील विविध कीटकही बाहेर पडतात, जे गायबगळे अन्न म्हणून खातात. गायबगळे चरत असलेल्या म्हशींवर बसतात आणि गुरांना त्रास देणाऱ्या माशा आणि किडे यांना खातात. जनावरांच्या अंगावरील गोचर रक्त पिऊन खाली पडल्या की लगेचच गायबगळे मटकावून टाकतात. यामुळे गोचिडांची संख्या नियंत्रणात राहते व तृणभक्षी प्राण्यांना त्याचा फायदा होतो. म्हणून या प्राण्यांना अंगावर जरी गायबगळे बसले तरी प्राणी त्यांना हुसकावून लावत नाहीत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.